सातारा लोकसभा मतदार संघातून आपले बंधू खासदार उदयनराजे भोसले यांना थेट विरोध करणाऱ्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज साताऱ्यात भाजपचे संभाव्य उमेदवार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासोबत मिसळीचा आस्वाद घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन नेत्यांची राजकीय मिसळ ही चर्चेचा विषय ठरली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये अशी मागणी त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि समर्थकांनी बारामतीत जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर शिवेंद्रराजे समर्थकांनी राष्ट्रवादीसाठी तीन पर्यायही सुचवले होते. पाहूयात ही बातमी. शरद पवारांनी फलटण येथे काल बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला आमदार शिवेंद्रराजे गैरहजर राहिले. याच कालावधीत भाजपने अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरवण्याचं ठरवलं आहे. उदयनराजे यांच्या विरोधात नरेंद्र पाटील अशी लढत झाल्यास ती कडवी लढत होणार आहे. नरेंद्र पाटील सातारा लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेऊन काणोसा घेत आहेत. शनिवारी नरेंद्र पाटील साताऱ्यात होते. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई आणि विजय शेलार यांच्या समवेत ते गप्पा मारत असताना आमदार शिवेंद्रराजे भोसले तिथे आले. दोघांमध्ये गप्पा रंगल्या असताना मिसळीचा विषय निघाला, त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गाडीत बसून नरेंद्र पाटील साताऱ्यातील सुप्रसिद्ध चंद्रविलास हॉटेलमध्ये मिसळ खाण्यासाठी एकत्र आले. शरद पवार यांच्या भेटीला न गेलेले शिवेंद्रराजे भाजपाच्या नरेंद्र पाटलांसोबत मिसळ खाताना पाहिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खूपच प्रसिद्ध मिसळ आहे. या मिसळीमध्ये तिखट कमी आहे आणि गोडवा जास्त आहे. मिसळ खरं म्हणजे तिखट असते, ठसका लागतो, पण आजच्या दिवसाची मिसळ ही खूप गोड आणि खूप चांगली होती. त्याच्यात आनंद झाला. चंद्रविलासची मिसळ अख्ख्या साताऱ्यात फेमस आहे. त्यामुळे असं काही नाही, रोज चव रोजच्या सारखे आहेत, त्यात काही हे नाही. नरेंद्र पाटील हे आधी माझे मित्र आहेत. आम्ही दोघांनी आमदार म्हणून एकत्र काम केले आणि अनेक वेळेला त्यांनी माथाडीच्या माध्यमातून मला मदत केली आहे. काल मानकुमरे भाऊंच्या इथं कावडीला यात्रेच्या कार्यक्रमात ते आले होते. त्यांनी मुक्काम केला होता साताऱ्यामध्ये. मी त्यांना सांगितलं की सकाळी नाश्त्याला तुम्हाला म्हटलं आमच्या इथलं फेमस चंद्रविलासचा नाश्ता जो सगळ्या साताऱ्यांना सातारकरांना माहीत आहे, म्हणजे आपण जाऊ आमच्या इथली मिसळ एकदा खाऊ.